नमस्कार, मी विद्या, आपण पाहतात संघर्ष न्यूज। मुरबाड नगर पंचायतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारोह पुतळा उभारला असून त्याचे लोकार्पण व पोलीस कार्यालय वसाहतीच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा आज आयोजित करण्यात आला। त्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या राज्यातील घरांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली। छत्रपती शिवाजी चौकात मुरबाड नगर पंचायतीच्या माध्यमातून शिवरायांच्या अश्वारोह पुतळ्याचे लोकार्पण आणि नवीन पोलीस इमारतीचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडला। या लोकार्पण सोहळ्यास खासदार कपिल पाटील, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरे, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, कोकण आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस अधीक्षक डॉक्टर शिवाजी राठोड, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष पवार, नगराध्यक्ष शीतल तोंडलीकर, आरपीआयचे दिनेश उगडे आदी मान्यवर उपस्थित होते। राज्यात जरी अनेक भागात बऱ्यापैकी पाऊस नसला तरी कोकणात आणि इतर अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे। यात अनेक नागरिकांची घरे बाधित झाली। नैसर्गिक आपत्ती निधीतून या बाधितांना तुटपुंजी मदत मिळते ती वाढवावी, याकडे आमदार किसन कथोरे यांनी भाषणातून सांगितले। मुरबाड कुणबी भवन येथे पार पडलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी सरकार बाधितांना वाढीव मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले। लवकरच वाढीव मदतीबाबत नवा शासन निर्णय काढणार असल्याचे सूतोवाक्य त्यांनी केले। या नव्या शासन निर्णयामुळे राज्यातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुरबाड कल्याण रेल्वेचे काम येत्या 5 ते 6 महिन्यात सुरू होईल अशी माहिती त्यांनी देत राज्य सरकार यासाठी 50% निधी देईल अशी घोषणा त्यांनी केली। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुरबाड बसस्थानक व शासकीय अन्नधान्य गोदाम इमारतीच्या बांधकामांचे ऑनलाईन भूमिपूजनही यावेळी करण्यात आले। संजय बोरगे, संघर्ष न्यूज, मुरबाड। ऐसे ही ताजी खबरों के लिए हमारे संघर्ष न्यूज को सब्सक्राइब करें और नई अपडेट्स पाने के लिए बेल आइकॉन दबाना ना भूलें।